श्री दत्त देवस्थान आणि इथल्या सर्वेज्य सांस्कृतिक भवनात श्रावण पौर्णिमेनिमित्त नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते, त्याचप्रमाणे ज्ञान समुद्राला विश्वासरूपी नारळ अर्पण करायला हवा असं प्रतिपादन केलं. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तत्वज्ञान आणि उपासनेच्या विभिन्नता असलेल्या हजारो संप्रदाय आहेत, पण त्या हजारो संप्रदायांमध्ये जे उज्ज्वल विचार आहेत ते घ्यावेत, बाकी अनिष्ट गोष्टी सोडून द्याव्यात. हजारो संतांचे उज्ज्वल विचार घेतले तर उज्ज्वल परमार्थ नक्कीच घडेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सूरज शंकरराव पाटील हुपरी यांच्या वतीनं महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, हेमंत महाराज आळंदी, आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रंगराव बन्ने, दत्तशिरोळ साखर कारखाना उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरदचंद्र पाठक, अमोल गळतगे गजबरवाडी, सुचिता संकेश्वरे कोगनोळी, संग्राम पाटील तळंदगे, सुरेश कोळी, प्रथमेश गुरव आडी आदी देणगीदार तसंच मान्यवरांचा परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आडी, बेनाडी, हंचिनाळ, कोगनोळी, पंचक्रोशीसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.